शेतकरी मित्रांनो मी अमन जमीर मोहनावाले आपले सहर्ष स्वागत करतो आमच्या युट्यूब चॅनलवर तर शेतकरी मित्रांनो राज्य सरकारनं सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना भावांतर योजनेअंतर्गत खरीप हंगाम दोन हजार तेवीससाठी हेक्टरी पाच हजार रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे तर या खरीप हंगाम दोन हजार तेवीसमधील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरी बांधवांची जी लाभार्थी यादी आहे जे पात्र शेतकरी आहेत तर त्यांची यादी आता प्रसिद्ध होणे सुरू झालेली आहे तर तुम्ही तुमच्या मोबाईलवर सुद्धा ही यादी पाहू शकता त्याची नवीन जे पोर्टल आहे ते या ठिकाणी सुरू झालेली आहे त्या पोर्टलची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ती यादी पाहू शकता तर ती कशी पाहायची ते या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात पाहून घेणार आहोत परंतु सध्या काय होत आहे की आधार नॉट रिस्पॉन्डिंग अशा प्रकारचं इरर या ठिकाणी दाखवलं जात आहे त्यामुळे यादी पाहता येत नाही आहे तर नेमकं आता तुम्हाला जर ही या लिंकवरून जर यादी पाहता आली तर अतिशय चांगली गोष्ट आहे आणि समजा जर तुम्हाला आधार नॉट रिस्पॉन्डिंगचा इर दाखवतच असेल कारण मी रात्रीसुद्धा ट्राय केलं आधार नॉट रिस्पॉन्डिंगचं इरर या ठिकाणी दाखवतच आहे त्यामुळे यादी पाहता येत नाही आहे तर ही यादी अतिशय सोप्या पद्धतीनं नेमकी कशी पाहायची तुमचं नाव या यादीत आहे की नाही तुम्ही यासाठी पात्र आहात की नाहीत तर हे कसं चेक करायचं अगदी थोडक्यात तुम्हाला या ठिकाणी या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे अशी माहिती जी तुम्हाला कुणीच सांगणार नाही तर मित्रांनो लक्षात असू द्या ज्यांचे नाव या यादीत असेल त्यांनाच या ठिकाणी या अनुदानाचा लाभ मिळणार आहे आता जे सर्वात आधीची यादी प्रसिद्ध झालेली होती यादीमध्ये ज्यांचे नाव होते त्यांनी कागदपत्र दिलीत तर त्यांचेच नाव या ठिकाणी या पात्र लाभार्थ्यांच्या यादीत आलेले आहे आता ज्या शेतकरी बांधवांची नावे पहिल्या यादीत नव्हती फक्त त्यांचा पेरा हा सातबारा उतार्यावर होता तर अशा शेतकरी बांधवांचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे त्यांची नेमकी कधी या ठिकाणी या योजनेमध्ये त्यांना समाविष्ट केले जाणार याबाबत अजूनही कोणती स्पष्टता आलेली नाही तर अशा प्रकारचे काही अपडेट्स आले तर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच त्यासंबंधीचे अपडेट दिले जाईल तर मित्रांनो ही पात्रता यादी जी आहे सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरी बांधवांची लाभार्थी यादी तुमच्या मोबाईलवर कशी पाहायची थोडक्यात या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात आणि जर यादी पाहता येत नसेल तर नेमकं कुठेही यादी पाहायची हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ माहितीपूर्ण उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बिल नक्की दाबा तर चला सुरू करूयात अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ तर शेतकरी मित्रांनो सोयाबीन व कापूस अनुदानातील पात्र लाभार्थ्यांची लाभार्थी यादी पाहण्याकरिता नवीन पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल त्या लिंकवर क्लिक करून ते पोर्टल ओपन करून घ्यावे अशा प्रकारचं इंटरफेस ओपन होईल त्या ठिकाणी तुम्हाला लॉग इन डिस्बर्समेंट स्टेटस आणि फार्मर सर्च हे तीन पर्याय दिसतील तर लाभार्थी यादी पाहण्यासाठी फार्मर सर्च या पर्यावर क्लिक करावे या ठिकाणी तुमचा आधार क्रमांक तुम्हाला टाकावा लागणार आहे आधार क्रमांक व्यवस्थितरित्या टाकल्यानंतर गेट ओ टी पी फॉर आधार व्हेरिफिकेशन या पर्यावर क्लिक करावे या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक ओ टी पी पाठवण्यात येईल आणि तुमची पुढ पुड़, तुम्ही पुढची प्रोसेस करू शकता परंतु सध्या सर्वांनाच यू आय डी सर्व्हिस इज नॉट रिस्पॉन्डिंग प्लीज ट्राय अगेन अशा प्रकारचा इरर या ठिकाणी दाखविला जात आहे तर मित्रांनो लक्षात असू द्या सध्या लाभार्थी यादी पाहता येत नाही आहे परंतु ती यादी तुम्ही या ठिकाणी कृषी सहाय्यक यांच्याकडे जाऊन यादी तुमचं नाव आहे की नाही हे चेक करू शकता तर प्रकारे हे पोर्टल आहे या पोर्टलची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे साईट सुरू झाली तर तुमची नाव त्या यादीत आहे की नाही ते चेक करून घेऊ शकता तर शेतकरी मित्रांनो सध्या अशा प्रकारे यू आय डी सर्व्हिस नॉट रिस्पॉन्डिंग प्लीज ट्राय अगेन अशा प्रकारचा इरर सर्वांनाच दाखविला जात आहे त्यामुळे यादी पाहता येणे शक्य होत नाही आहे तर आता तुमचं नाव या यादीमध्ये आहे की नाही हे तुम्हाला कसं चेक करायचं अगदी सर्वात सोपी पद्धत आहे तर लक्षात असूया शेतकरी मित्रांनो सोयाबीन व कापूस अनुदान शेतकरी बांधवांना दिले जात आहे त्यासाठी कृषी विभागानं सर्वात आधी जी लाभार्थी यादी जाहीर केलेली होती म्हणजेच ई पीक पाहणीची जी यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली होती त्यामध्ये जर तुमचं नाव आलेलं होतं समजा नाव आलेलं असेल आणि तुम्ही कृषी सहायकांकडे तुमची कागदपत्रे ज्यामध्ये समतीपत्र आणि जर सामायिक क्षेत्र असेल तर सामायिक खातेदारांचे ना हरकतपत्र हे जर कृषी सहायकांकडे जमा केलेले असतील तर तुमचं नाव या यादीत कृषी सहायकांकडून या ठिकाणी अपडेट करण्यात आलेलं आहे जर तुम्हाला पी एम किसान सन्मान निधी योजना किंवा मग नमो शेतकरी निधी योजनेचे जे अनुदान आहे पैसे आहे ते मिळत असतील तर तुमची या ठिकाणी के वाय सी कृषी सहायकांकडून ऑटोमॅटिकली करण्यात आलेली आहे त्यामुळे तुम्ही कृषी सहायकांकडे तुमचे नाव आहे की नाही हे चेक करू शकता त्यांना विचारणा करू शकता तुमचे नाव यादीत आहे की नाही आणि ज्या शेतकरी बांधवांना जर पी एम किसान सन्मान निधी योजना किंवा मग नमो शेतकरी निधी योजनेचे पैसे मिळत नसतील तर त्यांचे नाव या यादीत असतील तर त्यांना तात्काळ आपली के वाय सी जी आहे तर कृषी सहायक यांच्याकडे जाऊन करावी लागणार आहे तर लक्षात असू द्या जर तुम्ही या पोर्टलवरून ही यादी पाहता येत नसेल तुम्हाला तुम्ही पात्र आहात की नाही या योजनेकरिता तर तात्काळ आपल्या कृषी सहायकांशी संपर्क साधा जर तुमचं पहिल्या यादीत जर नाव असेल तर या यादीतसुद्धा तुमचं नाव आलेलं असेल त्यामुळे तुम्ही कृषी सहायकांकडे संपर्क करू शकता फक्त कृषी सहायक यांच्याकडे ही यादी तुम्हाला पाहता येणार आहे तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला ही माहिती समजली असेल तर अशा प्रकारे खरी पंगाम दोन हजार तेवीसमधील सोयाबीन व कापूस अनुदानाकरिता जे पात्र शेतकऱ्यांची लाभार्थी यादी आहे ती कशी पाहावी याची थोडक्यात माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतली आशा करतो की तुम्हाला ही माहिती समजली असेल तुमच्या फायद्याची ठरली असेल त्यामुळे व्हिडिओला लाईक ला ला करा जास्त जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आतापर्यंत तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अशा उपयुक्त माहितीकरिता आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या लक्षात असू द्या नवीन पोर्टलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे वेबसाईट चालत नसेल तर तात्काळ आपल्या कृषी सहायकांशी संपर्क साधा त्राच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह धन्यवाद